हॅलो फ्रेंड्स वेलकम टू आवर चॅनल फ्रेंड्स आज आपण सर्च रिपोर्टबद्दल माहिती पाहणार आहोत सर्च रिपोर्ट जो आहे तो कोण कर तयार करू शकतो तो, तो कोणत्या ऑफिसमध्ये तयार केला जातो आणि त्याची लिगल प्रोसिजर काय आहे तो रिपोर्ट तयार करण्यासाठी कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागतात ही सर्व प्रोसिजर आपण रिप व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला पाहूया सर्च रिपोर्ट म्हणजे नेमकं काय असते तर सर्च रिपोर्ट ज्यावेळेस आपण एखादी प्रॉपर्टी खरेदी करण्यास अस इच्छुक असतो किंवा आपल्या एखाद्या प्रॉपर्टीवर बँकेकडून कर्ज घेण्यासाठी आपण अप्लाय करतो त्यावेळेस बँक आपल्या प्रॉपर्टीचा सर्च रिपोर्ट बँकेकडे जमा करण्यास सांगते आता एखादी प्रॉपर्टी जी समजा फ्लॅट असेल किंवा मोकळा प्लॉट असेल किंवा एखादी शेत जमीन असेल आता ती खरेदी करायला गेल्यानंतर तिथे आपल्याला ते साहेब सांगतात की तुम्ही आधी प्रॉपर्टीचा सर्च सर्च रिपोर्ट घेऊन या तर काही लोक वकील साहेबांचा जो आ, सल्ला आहे सर्च रिपोर्ट घेण्याबाबत त्यांना सर्च रिपोर्ट तयार करायला वकील साहेबांना सांगावा लागतो तो न घेता स्वतःचीच फसवणूक करून घेतात आता एखादी प्रॉपर्टी बँकेला गहाण ठेवून त्यावर कर्ज घेणे घेण्याआधी किंवा प्रॉपर्टी खरेदी करण्याआधी सर्च रिपोर्ट करून घ्यावा लागतो आता हे का महत्त्वाचे आहे सर्च रिपोर्ट करून घेणे म्हणजे तर टायटल सर्च रिपोर्ट किंवा शोध अहवाल त्या नावातच आहे की तुम्ही त्या प्रॉपर्टीच्या संदर्भाने तुम्हाला मार्केटेबल टायटल आहे का हे पाहावं लागते तुम्ही ज्या व्यक्तीकडून ती प्रॉपर्टी खरेदी करणार आहात त्यालाही ती विक्री करण्यासाठी योग्य मालकी आहे का जर तुम्हाला त्या प्रॉपर्टीवर मार्केटेबल टायटल असेल तरच बँक तुमचे कर्ज प्रकरणाचा विचार करते अन्यथा ते कर्ज प्रलंबित राहते किंवा ते पुन्हा नाकारले जाते आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की सर्च रिपोर्ट कोणाकडून तयार करून घ्यावा जर तुम्हाला कर्जासाठी सर्च रिपोर्ट घ्यावायचा असेल तर तुम्ही फक्त बँकेच्या पॅनलवरील वकिलांकडूनच सर्च रिपोर्ट घ्यावा लागेल कारण त्या बॅ बँकेने त्या वकिलांचे इमपॅनलमेंट केलेले असते आता ती बँक इतर कोणत्याही वकिलांचे सर्च रिपोर्ट घेण्याचे नाकारत असते परंतु जर तुम्ही प्रॉपर्टी खरेदीसाठी सर्च घेऊ इच्छित असाल तर कोणताही वकील साहेबांकडून तुम्ही तो सर्च रिपोर्ट घेऊ शकता आता तुम्हाला प्रॉपर्टीची संपूर्ण मालकीबाबतची साखळी म्हणजे टायटल चेन द्यावी लागते म्हणजे सर्वात प्रथम प्रॉपर्टी कोणाला आणि कशी ती प्रॉपर्टी कोणाच्या नावाने आलेली आहे आता ती शेतजमीन जी आहे ती कोण कोणाच्या मालकीची आहे ती त्याच्याजवळ कशी आली याबाबतची संपूर्ण कागदपत्रे द्यावी लागतील आता ही कागदपत्रे कोणती लागतात तुम्हाला त्या प्रॉपर्टी संदर्भाने सर्व सातबारा उतारेल त्याचप्रमाणे सर्व फेरफार त्या वकील साहेबांना द्यावे लागतील आता साधारणपणे सर्च रिपोर्ट तीस तीस वर्षाचा द्यावा द्यावायचा असतो तीस वर्षाचा सर्च रिपोर्ट द्यावायचा असतो तर वकील साहेब तुम्हाला तीस वर्षापर्यंतच्या कागदपत्रांची मागणी करतील परंतु मला असं वाटतं की या बाबतीत तुम्ही तुमच्याकडील सर्व कागदपत्रे वकील साहेबांना द्यावे जेणेकरून त्यांना त्यांच्या कामांमध्ये काहीच अडचण येणार नाही आता ही कागदपत्रे तुम्हाला वकील साहेबांकडे ठेवून त्यांच्याकडे राहू द्यावे लागतील कारण त्यांना सर्च रिपोर्टसाठी कमीत कमी, कमी आठवडा एक आठवडा ते पंधरा दिवस लागतील आता कागदपत्रांची छाननी करून हे बघितलं जाते की प्रथम ज्या व्यक्तीला ती प्रॉपर्टी मिळाली त्या व्यक्तीपासून ते तुम्हाला प्रॉपर्टी तुमच्या नावाने येईपर्यंत त्यावर काही दिवाणी दावे मीन्स सिव्हिल सूट आ, महसुली अर्ज किंवा अपील प्रलंबित आहे का त्यानंतर प्रॉपर्टीची लास्ट लास्ट डॉक्युमेंटच्या आधारावर वकील साहेब सब रजिस्ट्रार कार्यालयात कोर्टाच्या ऑनलाईन वेबसाईटवर तसेच प्रॉपर्टी इंडस्ट्रीयल असेल तर त्याबाबत योग्य न्यायाधिकरणात जाऊन त्या ठिकाणी हे सर्च करतात की तुमच्यातर्फे त्या प्रॉपर्टीचे पुढे हस्तांतरण झाले नाही ना आता येथे बँक प्रकरणासाठी आपण जो सर्च घेतो त्यासाठी हे देखील पाहणे आवश्यक असते की मध्यंतरीच्या कालावधीमध्ये तुम्ही त्या प्रॉपर्टीबद्दल एखादी गहाणपत्र दान गहाणपत्र किंवा दानपत्र किंवा ते भाडे करारावर दिलेले आहे का त्याचप्रमाणे त्या, त्या प्रॉपर्टी संबंधाने एखादा दिवाणी दावा प्रलंबित तर नाही ना म्हणजे सिव्हिल सूट तर कोर्टात नाही ना हे देखील पाहिले जाते त्यासाठीच बँक इतके जास्त वर्षाचा म्हणजे तीस वर्षाचा रिपोर्ट मागत असते ज्या दुय्यम निबंध कार्यालयात वकील साहेब शोध घेतात या कार्यालयात वकील साहेब त्यांना वकील साहेबांना पैसे भरावे लागतात आणि त्याबाबतची पावती देखील त्यांना मिळते आता ही पावती त्या सर्चचाच एक भाग मानला जातो आणि त्या सर्चबरोबर ती पावती देखील तुम्हाला दिली जाते या सर्चची रक्कम प्रतिवर्षी पंचवीस रुपये एवढे असते म्हणजे जर सर्च रिपोर्ट तीस वर्षाचा घ्यायचा असेल तर ही रक्कम सातशे पन्नास रुपये एवढे असते आणि त्या सातशे रुपयांचे सातशे पन्नास रुपयांचे तुम्हाला पावती देखील मिळते आता तुम्ही दिलेली कागदपत्रे त्याचप्रमाणे दुय्यम निबंधक कार्यालयात तसेच कोर्टात घेतलेल्या सर्चच्या अनुषंगाने वकील साहेब टायटल सर्च रिपोर्ट तयार करतात आता तुम्ही दिलेली कागदपत्रे वकील साहेबांना दिल्यानंतर त्यांनी जर सर्च रिपोर्ट तयार केला आता तो सर्च रिपो त्या सर्च रिपोर्टमध्ये प्रॉपर्टीचे संपूर्ण वर्णन कर्ज घेणार याची संपूर्ण माहिती टायटल चेन त्याचे संपूर्ण वर्णन त्याचप्रमाणे त्या, त्या, त्या प्रॉपर्टीचा सखोल इतिहास लिहिला जातो की पहिल्या मालकाकडून आजपर्यंत कोणत्या कोणत्या प्रकारच्या हस्तांतरणाने व्यवहाराने ही प्रॉपर्टी आली आहे आणि या सर्वांच्या आधारावरून वकील साहेब त्या कर्जदाराला प्रॉपर्टी गहाण देण्याचा आणि त्याद्वारे त्या, त्या प्रॉपर्टीवर कर्ज मिळवण्याचा अधिकार आहे का किंवा त्या मालकाला ती प्रॉपर्टी विक्री करण्यासाठीची मालकी आहे का याबाबत अहवाल स्पष्ट करतात त्या सर्च रिपोर्टमध्ये स्पष्ट लिहिले जाते की वकील साहेबांनी कोणकोणत्या कागदपत्रावर विसंबून राहून सर्च तयार केलेला आहे आता ती कागदपत्रे ओरिजिनल होती का झेरॉक्स होती का त्याचबरोबर सर्व सर्च रिपोर्टमध्ये सब रजिस्ट्रार साहेबांच्या ऑफिसमध्ये मिळालेले पैसे भरले त्याबाबतची पावती क्रमांक आणि दिनांकाचा देखील उल्लेख असतो आता सर्च रिपोर्टमध्ये कोणकोणत्या महत्त्वाच्या गोष्टी येतात ते आपण पाहूयात एखाद्या स्थानिक कायद्यामुळे प्रॉपर्टी विक्री करण्यास बंदी तर नाही ना, ना? प्रॉपर्टीवर काही भार किंवा बोझा तर नाही ना, ना? त्याचप्रमाणे प्रॉपर्टीचे कर देणे बाकी नसावेत आता महत्त्वाचा मुद्दा येतो की तो, तो म्हणजे जर प्रॉपर्टी एकत्र एक कुटुंबाची असेल जॉईंट असेल आणि वाटप झालेली नसेल तर त्या व्यक्तीच्या त्या प्रॉपर्टीमध्ये किती हिस्सा येतो त्याचबरोबर ती प्रॉपर्टी गहाण द्यायची असेल आणि सहहिस्सेदाराचे गहान खतावर संमती किंवा सह्या घ्यावे लागतील याचा देखील उल्लेख सर्च रिपोर्टमध्ये असणे आवश्यक असते आणि या सर्व बाबींचा उल्लेख केल्यानंतर त्या सर्च रिपोर्टमध्ये शेवटी वकील साहेबांची सही आणि शिक्का असतो आणि त्यावर फी आकारून सर्च रिपोर्ट तो त्या व्यक्तीला दिला जातो तर ही होती सर्च रिपोर्टबद्दल संपूर्ण माहिती थँक यू